नमस्कार मित्रांनो माझ्या सगळ्या मराठी मित्रमैत्रिणींचं जी इन्व्हेस्टमेंट या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला असे भरपूर प्रश्न पडत असतील की जर मला शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचं असेल इन्व्हेस्ट करायचं असेल तर मी माझं अकाउंट कुठे ओपन करायचं कसं ओपन करायचं त्याला काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याला लागणारी चार्जेस काय आहेत तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींची माहिती मी या व्हिडिओमध्ये आज देणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिले आपण बघूयात की डीमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी आपल्याला काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर डॉक्युमेंट्सची नावं मी तुम्हाला सांगते आहे पॅन कार्ड आधार कार्ड कॅन्सल चेक एका व्हाईट पेपरवर सिग्नेचर करून त्याचा फोटो घेऊन आपल्या फोनच्या गॅलरीमध्ये किंवा पी सीवर सेव्ह करून घ्यायचा आहे याचसोबत आपल्याला आपल्या बँक डिटेल्स पण जवळ ठेवायच्या आहेत याची गरज आपल्याला पुढे लागणार आहे आणि जर तुम्हाला एफ एनडोमध्ये ट्रेड करायचं असेल तर सहा महिन्याचं बँक स्टेटमेंट सुद्धा लागणार आहे आता आपण चार्जेसबद्दल जाणून घेऊयात जर तुम्हाला डिलेवरीमध्ये ट्रेड करायचं असेल तर तुम्हाला झिरो चार्जेस पडणार आहेत आणि जर तुम्हाला एफ इंट्राडे करन्सी कमोडिटीमध्ये ट्रेड करायचं असेल तर तुम्हाला पर ऑर्डर हे वीस रुपये चार्ज होणार आहे याचसोबत तुम्हाला तीस दिवसांकरिता झिरो ब्रोकरेज आहे आणि याचसोबत मार्जिन ट्रेड फंडिंग हे तीस दिवसांकरिता फ्री आहे याची वॅलिडिटी तीस एप्रिलपर्यंत आहे मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये अकाऊंट ओपनिंगची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही अकाउंट ओपनिंग प्रोसेस सुरू करू शकता जेव्हा तुम्ही या लिंकवर क्लिक कराल तुमच्यासमोर हा असा पेज येणार आहे या पेजवर तुम्हाला पर्सनल डिटेल्स भरायचे आहे जसं की फुल नेम मोबाईल नंबर तुमचं सिटी जो मोबाईल नंबर तुम्ही इथे टाकलेला आहे त्यावर तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला एंटर ओ टी पीच्या ठिकाणी टाकायचा आहे व्ही आय आर जी ए हा आमचा कोड आहे जर तुम्ही या कोड थ्रू अकाउंट ओपन करता आहे तर तुम्हाला लाईफ टाईम सपोर्ट असणार आहे आणि जर तुम्हाला अकाउंट ओपनिंगमध्ये काही प्रॉब्लेम आल्यास तुम्ही वर दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता डिटेल्स सबमिट केल्यावर तुमच्यासमोर नेक्स्ट पेज हा ओपन होणार यामध्ये तुम्हाला आपली डेट ऑफ बर्थ टाकायची आहे पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे बँक डिटेल्स टाकायचे आहे बँक डिटेल्समध्ये तुम्हाला तुमचं तुम्हा बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि आय एफ एस सी कोड टाकायचा आहे हे टाकल्यावर सबमिट करायचं आहे तर नेक्स्ट पेज तुमच्यासमोर हा ओपन होणार मित्रांनो इथे तुम्हाला चार्जेसची माहिती देण्यात आलेली आहे जसे की तुम्हाला अकाउंट ओपनिंग फ्री आहे एक वर्षाचं एम सी फ्री आहे झिरो डिलेवरी चार्जेस आहेत आणि ट्वेंटी रुपीस पर ऑर्डर इंट्राडे एफेंडो करन्सी आणि कमोडिटीसाठी आहे जसं की मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे मित्रांनो या पेजवर सुद्धा तुम्हाला तुमची माहिती टाकायची आहे जसं की ॲन्युअल इन्कम ऑक्युपेशन फादर्स फर्स्ट नेम फादर्स लास्ट नेम ही माहिती टाकल्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे नेक्स्ट पेजवर आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे जसे की पॅन कार्ड सिग्नेचर बँक स्टेटमेंट मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आधी पण सांगितलं आहे की जर तुम्हाला एफ एन ओमध्ये ट्रेड करायचं असेल तरच बँक स्टेटमेंट अपलोड करायचं आहे आणि प्रोसीड करायचं आहे प्रोसीड केल्यावर तुमच्यासमोर एन एस डी एलचा पेज ओपन होईल या पेजवर वर, वर दिलेल्या छोट्याशा बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे आणि आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यावर तुम्हाला सेंट ओ टी पी करायचा आहे मित्रांनो हा ओ टी पी दहा मिनिटांकरिता व्हॅलिड असतो जर तुम्हाला हा ओ टी पी मिळाला नसेल किंवा मग तुम्हाला हा ओ टी पी लेट मिळाला असेल तर तुम्ही रिसेंट ओ टी पी पण करू शकता ओ टी पी मिळाल्यावर तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी करायचा आहे ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर तुमच्यासमोर ही आय पी व्हीची स्क्रीन ओपन होईल जर तुम्ही तुमच्या मोबाईलने अकाउंट ओपन करत असाल तर तुमच्यासमोर एक सेल्फ कॅमेरा ओपन होईल आणि दहा सेकेंड्सचा व्हिडिओ रेकॉर्ड होईल तो व्हिडिओ तुम्हाला सबमिट करायचा आहे जर तुम्ही तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरून अकाउंट ओपन करता आहे आणि वेबकॅम नाही आहे तर या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही लिंक मोबाईलवर घेऊ शकता आणि तिकडनं आय पी व्ही करू शकता आय पी व्ही सबमिट केल्यानंतर पुढच्या एक ते दीड तासामध्ये तुमचं अकाउंट ओपन होऊन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला मेलवर आणि मोबाईलवर येईल प्लेस्टोरमध्ये जाऊन एंजल ब्रोकिंगचं ॲप डाउनलोड करून तुम्ही ट्रेडिंग स्टार्ट करू शकता मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक यू फॉर वॉचिंग